नमस्कार. ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली उत्सुकता व आवड अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार व प्रसार करण्याचे जे प्रयत्न आम्ही करीत आहोत, त्यांना पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनही तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल. मागील भागामध्ये आपण कुंभ राशीचा अभ्यास केला. आजच्या भागामध्ये आपण राशी चक्रातील शेवटची राशी मीन या राशीचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. आपल्या आजूबाजूला असे भरपूर लोक असतात ज्यांच्यासाठी एखादे काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यापेक्षा त्या कामामागील भावना जास्त महत्त्वाच्या असतात. म्हणजे रस्त्यावर कोणी प्लॅस्टिकची पिशवी फेकताना त्यांना दिसलं तर असे लोक त्यांना काहीही बोलणार नाहीत, मात्र तो फेकणारा व्यक्ती निघून गेल्यावर ते स्वतः जाऊन ती प्लॅस्टिकची पिशवी उचलून डस्टबिनमध्ये टाकतात. अशा वेळी जर त्यांना कोणी म्हटलं की त्या फेकणाऱ्या व्यक्तीला काही वाटले नाही, मात्र तुम्ही त्याचे काम करीत आहात, तर ते व्यक्ती म्हणतील करायला पाहिजे. प्लॅस्टिक किती हानिकारक गोष्ट आहे, एकतर अस्वच्छता पसरते व दुसरे म्हणजे हे प्लॅस्टिक बिचाऱ्या मुक्या प्राण्यांनी खाल्ले तर त्यांच्या आरोग्यासाठी ते हानिकारक होईल. थोडक्यात एखाद्या कामापेक्षा हे लोक त्यामागील भावनेला उद्देशाला महत्त्व देत असतील तर समजून घ्यायचं की हा व्यक्ती नक्की मीन राशीचा आहे. मीन राशीच्या लोकांची स्वभाव वैशिष्ट्य स्पष्ट करण्यासाठी अजून उदाहरण द्यायचे झाल्यास, समजा एखादे वृद्ध आजोबा बस स्टॉपच्या गर्दीमध्ये भरकटलेले आहेत. त्यांना जिथे जायचं आहे ती बस नेमकी कुठे लागते याविषयी त्यांना काहीही माहिती नाही. ते इतरांना विचारण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र त्यांच्याकडे कुणाचेही लक्ष नाही. मोठ्याने बोलण्याएवढी त्यांची परिस्थिती नाही. अशा परिस्थितीत एक व्यक्ती स्वतःहून पुढे येतो. त्या आजोबांना कुठे जायचं आहे हे त्यांच्याकडून समजून घेतो, त्यांना त्यांच्या बसपर्यंत घेऊन जातो व बसमध्ये बसवूनही देतो. तरीही एवढ्यावरच न थांबता तो त्यांना आपला मोबाईल नंबर देतो व घरी पोहोचल्यावर आठवणीने फोन करा असं त्यांना वारंवार सांगतो. त्यांची बस निघाल्यावरच मग आपल्या कामाला जातो. तसेच पुढील बराच वेळ त्या आजोबांच्या फोनची वाट बघत बसतो. असा व्यक्ती जर तुम्हाला भेटला तर समजून घ्यायचे की हा व्यक्ती नक्की मीन राशीचा असला पाहिजे, कारण मदत करण्याची ही त्यांची पद्धत असते. अशा या मीन राशीच्या लोकांविषयी म्हणजे मीन राशीविषयी आपण आजच्या भागात माहिती समजून घेणार आहोत. त्यांची स्वभाव वैशिष्ट्य, गुण, दोष याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. राशीचक्रातील मीन ही 12वी व शेवटची राशी आहे. या राशीचे स्वामी गुरु महाराज असून निसर्ग कुंडलीत ही राशी द्वादश स्थानात येते. या राशीचा अंमल पावलांवर आहे. मीन राशी ही सम, सौम्य व स्त्री राशी आहे.
तसेच ही द्विस्वभावी जलचर जलतत्वाची उभोदय संध्याबली व बहुप्रसव अशी राशी आहे. आकाशात नक्षत्रांनी युक्त दोन उलट सुलट माशांच्या आकृती म्हणजे मीन राशी होय. कर्तृत्वाने कमी असलेली ही मीन राशी निरुपद्रवी राशी आहे. या राशीचे लोक भित्रे असतात. जलतत्वाची राशी असल्याने या राशीचे लोक हळवे दाणी प्रामाणिक व परोपकारी असतात. शरीरयष्टीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास मीन राशीचे लोक ठेंगण्या बांधाचे गुटगुटीत डोके लहान चेहरा काहीसा गोल हातपाय लहान बारीक काळेभोर डोळे मऊ केस अशक्त प्रवृत्तीचे असतात. अवयवांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास दोन्ही पावले तळपाय पुरुषांचा डावा व स्त्रीचा उजवा डोळा यावर मीन राशीचा अंमल असतो. गुण दोषांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास मीन राशीच्या लोकांचा स्वभाव हळवा निरुपद्रवी गोड आकर्षक ममताळू प्रामाणिक समजूतदार क्षमाशील विचारी विसरभोळेपणा तरळ कल्पनाशक्ती असा असतो. या लोकांना जलप्रवासाची आवड खूप असते. तसेच हे लोक दानशूर परोपकारी गुरु ईश्वरावर नितांत श्रद्धा अफाट स्मरणशक्ती परिस्थितीनुरूप बदल समाजसेवा सुस्वभावी माणुसकी जपणारी जनहित जपणारी व्यसनी अनुकरणप्रिय बेफिकीर नम्र चंचल शालीन आदी सर्व मीन राशीच्या लोकांमध्ये बघायला मिळतं. कृतीपेक्षा त्यामागील भावनेला जास्त महत्त्व देणाऱ्या लोकांची राशी म्हणजे मीन राशी होय. आपल्या या स्वभाव वैशिष्ट्यामुळे हे लोक समोरच्या व्यक्तीला उत्तमरित्या समजून घेऊ शकतात. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये कमालीचा प्रामाणिकपणाही दिसून येतो. मीन राशीचे लोक फारच भावनाप्रधान असतात. त्यामुळे त्यांच्या स्वभावात गुंतागुंत अधिक प्रमाणात दिसून येते. भावनाप्रधान असल्यामुळे हे लोक तडजोडही खूप करतात. त्याग करणे दया दाखवणे परोपकार करणे मदत करणे हे या लोकांचं नेहमीचंच काम असतं. मनाची भाषा हे लोक पटकन समजतात. त्यामुळे या राशीला पूर्णत्वाची राशी असेही म्हणतात. जसे आपण आधीही बघितली की एखाद्याची मदत करण्याचे ठरवल्यास त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. सत्संग विवेक बुद्धी शालीनता व नीतिमत्ता या गुणांना मीन राशीचे लोक आयुष्यात प्राधान्य देत असतात. घर आणि गुणशास्त्र हे या लोकांचे आवडते विषय होय. घर स्वच्छ व्यवस्थित ठेवणे हा या लोकांचा आवडता उद्योग असतो. झोप आणि कामाची वेळ सोडल्यास हे लोक इतर वेळ देवधर्म करण्यात मन गुंतवून ठेवतात. अतिशय शोषित व सहनशील स्वभाव असल्याने सूड घेणे मान अपमान होणे आदी गोष्टींमध्ये हे लोक वेळ वाया घालवत नाही. भावना व व्यवहार यांची सांगड घालणे या राशीच्या लोकांसाठी फारच कठीण जाते. त्यामुळे यांची कामं रेगाळतात व जास्त विचार केल्याने हे लोक आपली निर्णय क्षमता गमावून बसतात. त्यामुळे कामाचा पसारा वाढत जातो. असा बदल हा मानसिक दडपण आणतो. परिस्थितीला वळण देणे धैर्याने तोंड देणे यांना जमत नाही. ही एकमेव अशी राशी आहे की जी जगताना या राशीच्या लोकांना आधाराची गरज असते. आधाराशिवाय त्यांना जगणं कठीण जाते. देवाबद्दल प्रेम किंवा श्रद्धा असण्यापेक्षा रोज पार पाडायचे काम या भावनेतून हे लोक देवपूजा करतात किंवा भीतीपुटी देवपूजा करतात. यांचा आत्मविश्वास कमी असतो. आतापर्यंत आपण मीन राशीचे गुण दोष व स्वभाव वैशिष्ट्य
या बाबतीत समजून घेतले. आता आपण नक्षत्रामधील मीन राशीचे स्थान समजून घेऊया. पूर्व भाद्रपदाचे चौथे चरण, उत्तर भाद्रपद नक्षत्राचे चार चरण आणि रेवती नक्षत्राचे चार चरण अशा एकूण नऊ नक्षत्र चरणांनी मिळून मीन राशी तयार झालेली आहे. पूर्व भाद्रपदा नक्षत्राचा स्वामी गुरु असून यात जन्मलेली व्यक्ती मनुष्य गणाची असते. अधिक बुद्धिमान, संशोधक वृत्ती, तसेच वेळ व काळानुसार चालणारे कुशल लोक या नक्षत्रात जन्म घेतात. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचा स्वामी शनी महाराज असून यात जन्मलेली व्यक्ती मनुष्य गणाची असते. मोहक चेहरा, संवाद कौशल्याने निपुण, चंचल व इतरांना चटकन मोहून घेणे हा स्वभाव या नक्षत्रात जन्म घेणाऱ्या लोकांचा असतो. रेवती नक्षत्राचा स्वामी बुध असून यात जन्मलेली व्यक्ती देवगणाची असते. रेवती नक्षत्र असलेले लोक सत्यवादी, निरपेक्ष, विवेक प्रधान असतात. हे नेहमी जनकल्याणासाठी झटत असतात. आजारांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास आतड्यांचा त्रास, पायांचा त्रास, सर्दी, अशक्तपणा, शरीरातील चरबीची वाढ, हत्तीरोग आदी आजार मीन राशीच्या लोकांना होऊ शकतात. व्यवसायाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास धर्म, अध्यात्म, शिक्षण, धर्मदाय संस्था, जलाशी संबंधित संस्था, मासेमारी, मीठ, संगोपन, दवाखाने, न्यायसंस्था, वृद्धाश्रम, हॉटेल, बँका, पशुपालन, योग, ध्यानधारणा, बोटीवरचे अधिकारी, आयात निर्यात इत्यादी क्षेत्रामध्ये मीन राशीचे लोक उत्तमपणे कार्य करू शकतात. कार्यक्षेत्रानुसार उत्पादनाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास देवधर्म म्हणून अध्यात्म, पुराण इत्यादी संबंधित ग्रंथ, मासे, होड्या, मीठ, जहाजे आदी उत्पादनांचा व्यापार, व्यवसाय किंवा नोकरी करून मीन राशीचे लोक आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देऊ शकतात. तीर्थस्थळे, देऊळ, समुद्र, तलाव, मत्स्यालय, जहाजे, कारखाने, धार्मिक ग्रंथ, समाधीस्थळ, एकांतस्थळ, पूजा अर्चाचे स्थान, गुहा आदी जागांवर मीन राशीच्या लोकांचा विशेष प्रभाव असतो. मीन राशीविषयी एवढी माहिती आपल्या अभ्यासासाठी पुरेशी आहे. आजचा भाग आपण इथेच थांबवूया. आज राशीचक्रातील शेवटच्या राशीचा अभ्यास केला, त्यामुळे आज राशीचक्र संपलेला आहे. उद्या आपण दुसऱ्या नवीन विषयाचा अभ्यास करणार आहोत. ज्योतिषशास्त्राविषयी एक एक विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. हे सर्व शिकण्यासाठी आपला उत्साहही वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याबरोबरच हेही सत्य आहे की सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईनच विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट बघा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करा. शुभम भवतु. धन्यवाद.